पुण्यातील पत्रकार संघाच्या हॉलमध्ये शब्दवेध तर्फे निवडणुकांमधील वास्तव्य, जातीय संघर्ष, स्त्रियांवरील अत्याचार अशा विविध घटनांवर आधारित कविता मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील पत्रकार संघाच्या हॉलमध्ये शब्दवेध तर्फे निवडणुकांमधील वास्तव्य, जाती संघर्ष, यांत्रिक नातेसंबंध, स्त्रियांवरील अत्याचार अशा विविध घटनांवर आधारित आज या देशामध्ये या कविता मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभावरी देशपांडे, गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत काळे यांनी कविता सादर करून सध्याच्या घटनेचं वास्तव्य कवितेच्या माध्यमातून उभं केलं. काव्य सादरीकरणाबरोबरच गायन वादन करत ही मैफिल उत्तरोत्तर रंगत गेली. पाहूया कविता. पूर्वीपासून वेडी होती, अंगावरून जात असतानाच पार धुतली गेलेली माझी आई. गंगावन लावलेल्या मोठ्या आंबाड्यात वाळलेलं गवत खुपसून तो ती सजवायची. शिंप्याकडून ढिगभर रंगीत चिंध्या आणून गाठी गाठीची फुलं बनवून त्याचा गजरा माळायची माझी आई. 5-10 दोन तीन नोटांऐवजी अर्ध्या तळव्या एवढा आरसा चिकटायचा तिच्या घामेजलेल्या छातीला. तो आरसा पुन्हा पुन्हा बाहेर काढून त्यात एक टक बघत ती जोरकसपणे गायची सिनेमाची गाणी माझी आई. लग्नाआधी माहेरशी संबंध तोडून कुणाचा तरी हात धरून ती अंधारात पळून गेली. पिंजारलेल्या गुलमोहरानं खिडकी व्यापून टाकली. हा जून महिना असावा, मस्तीत रमून गेलेला पावसाळा. ऐक, पोटात उमटणारी जीवघेणी कळ. या कळा देताना मी आईला हाक मारू का? विचारते लवकरच. डॉक्टरांचे धीराचे शब्द. लवकरच या दुःखाचा अंत होईल आणि फुटायला आलेलं हे आभाळ मायेनं बरसू लागेल. गडद होणाऱ्या दुःखद वातावरणात एक किंकाळी ऐकू येते शेजारच्या वॉर्ड मधून. वेदनेच्या अखंड साखळीतली आणखी एक कडी. गुलमोहर रक्ताने माखला जातोय. ढगांचा गडगडाट आणि विजेचा लखलखाट यांच्या साथ संगतीत पावसानं तार सप्तकातला सूर लावलाय. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.